महायुतीने उमेदवार घोषित केल्यानंतर भंडारा जिल्ह्यात युतीच्या घटक पक्षांमध्ये वादविवाद होत असून भंडारा पवनीमधून शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर यांना उमेदवारी दिल्याने भाजपाने त्रिमूर्ती चौकात निदर्शने केली होती. यावर शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन भाजपने विरोधाशी भाषा करू नये असे आवाहन केलंय. या पत्रकार परिषदेला भंडारा शिवसेना लोकसभा अध्यक्ष जॅकी रावलानी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार परिषद याबद्दल आहे की काल आम्ही समाज माध्यमावर बघितलं की भाजपचे तालुका प्रमुख यांनी आणि काही लोकांनी निर्देशनं घेतली तिकीटसाठी आणि आमचे आमदार साहेब नरेंद्र भोंडेकर यांच्याबद्दल एकेरी शब्दांचा उल्लेख केला. आम्ही हेच सांगू इच्छितो की आमदार साहेब हे फक्त आमदार नाही तर पूर्व विदर्भातील समन्वयक आहेत आणि उपनेते आहेत शिवसेनाचे आमचे. त्यांच्याबद्दल असे एकेरी शब्दाचा उल्लेख आम्ही खपवून घेणार नाही. आणि जर भाजप आम्हाला इथं या सीटवर अशी ब्लॅकमेलिंगची भाषा जर वापरत असेल तर फक्त भंडारा गोंदियाच नाही तर पूर्ण पूर्व विदर्भात आम्ही भाजपला याच पद्धतीनं आम्ही निषेध करू शकतो, याच पद्धतीनं आम्ही बोलू शकतो हेच तुम्हाला सांगू इच्छितो. मनोज, आम्ही आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे.